कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत आशीष देव यांचा सत्कार शॉल श्री पौर्ण पुस्तक भेट घेऊन डॉक्टर जयाताई कोटपल्लेवर करतील अशी त्यांना विनंती. धन्यवाद सर. अध्यक्ष श्रीयुत आशीष देव यांना मी अध्यक्षीय भाषण करण्यास विनंती. आदरणीय मंच आणि उपस्थित रसिक आहोत, सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे, त्याच्याही शुभेच्छा. आज 13 मार्च दिनविशेषनुसार जर आपण बघितलं तर आजच्या दिवशी अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली होती 1963 साली, आणि अर्जुन ओळखला जातो त्याच्या लक्षभेदी धनुर्धारीच्या विद्येबद्दल. आणि या कृतींनी पण आपलं जे लक्ष भेदलेलं आहे आणि योगायोगाने आज तो कार्यक्रम होतो आहे, हे एक औचित्यपूर्ण गोष्ट आहे. या महाविद्यालयामध्ये आपण शिकलो, त्याच महाविद्यालयामध्ये जर आपण लेक्चरर म्हणून गेलो तर कसं वाटेल मॅडम? तोच आनंद इथे अर्चना मानलवार घेते आहे की एकेकाळी तिला तेजस्विनी पुरस्कार मिळाला आणि आज ती दुसऱ्याला तेजस्विनी पुरस्कार द्यायला इथे आलेली आहे. त्याच्यामुळे आता मीनाक्षीला असं सांगणं आहे माझं की तू पण लेक्चरर व्हावं. हा स्त्री शक्तीचा गौरव आहे. आपल्या संस्कृतीमध्ये शक्तीला अनन्य साधारण असं महत्त्व असल्यामुळे आपण सीताराम म्हणतो, लक्ष्मीनारायण म्हणतो, राधाकृष्ण म्हणतो. राम सीता नाही म्हणत, नारायण लक्ष्मी नाही म्हणत, कृष्ण राधा नाही म्हणत. त्याच्यामुळे आदिशक्ती जी स्त्री आपली आहे तिचा आज बहुमान इथे झाला हा एक आनंदाचा भाग आहे. जसं आपण पुरस्कार म्हणतो, पुरस्कार सगळ्यांनाच हवा असतो, पण तो योग्य मार्गाने योग्य व्यक्तीला जर गेला तर त्याचं महत्त्व वाढून जातं. तर आपण बघतो पुरस्कारांची कशी बजबज पुरी झालेली असते. दुसरा एक भाग, पुरस्काराची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा पुरह प्लस कार अशी त्याची फोड आहे असं त्याचा विग्रह आहे. पुरह म्हणजे समोर जाणे आणि कार म्हणजे आकार देणे. जेव्हा पुरस्कार आपल्याला मिळतो तेव्हा ती पाठीवरती पडलेली थाप असते कौतुकाची, आणि त्याच वेळेला एक मोठी जबाबदारी पण असते. जी जबाबदारी आता मीनाक्षीला घ्यायची आहे, अर्चनाने ती घेतली होती आणि तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं, आता मीनाक्षीला स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्याच्यामुळे पुरस्कार हा अत्यंत आनंदाचाच भाग असतो, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे पुरस्कार देणारी संस्था आणि पुरस्कार घेणारा व्यक्ती या दोन्ही जर टोलामोल्याच्या असतील तर तो प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हटला जातो, आणि भारतीय स्त्रीशक्तीचा पुरस्कार हा तसाच आहे. त्याबद्दल मी भारतीय स्त्रीशक्तीचं अभिनंदन करतो. जसं अग्निशिखाचं माझ्या हस्ते जे काही प्रकाशन आज इथे झालं, अग्निशिखाचा खूप सुंदर अर्थ आहे तो आपल्याला सांगितला असता येईल. पण जर आपण विचार केला, हे जास्त औचित्यपूर्ण आहे की अग्निशिखेमध्ये जो विषय निवडलेला आहे तो भारतीय स्वातंत्र्य संग्रामातल्या महिला सेनानी, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण विषय कुठला निवडला जातो याच्यावरती ते यश अवलंबून असतं. आता इथे महत्त्वाचा भाग असा येतो की आपण स्वातंत्र्य संग्राम सेनानी महिलांचा जर विचार केला तर आपण झाशीच्या राणीपासूनच सुरुवात करतो आणि कुठेतरी मग भिकाजी कामापर्यंत आपण येतो. मग मध्ये सरोजिनी नायडू असते, सुचेता कुपलानी असते, सावित्रीबाई फुले असतात. पण झाशीच्या राणीच्या अगोदर 1817 आपल्याकडे एक भीमाबाई होळकर नावाची एक स्वातंत्र्य संग्राम सेनानी होऊन गेली 1817. 1857 अगोदर आणि तिने तेव्हाचा जो ब्रिटिशचा जो कर्नल होता मार्शल नावाचा त्याचा पराभव केला होता. तिथून जो प्रवास सुरू होतो तो झाशीच्या राणीपर्यंत येतो, मध्ये मध्ये सगळे टप्पे लागतात आणि भिकाजी गावापर्यंत आपण येत असताना 1907 जर्मनीमध्ये जी परिषद भरली होती
आंतरराष्ट्रीय काँग्रेस परिषद भरली होती तिथे त्याने 1907 साली तिरंगा फडकवला होता एकाजी कामाने. आणि या दरम्यान अनेक अनेक महिला होऊन गेल्या ज्यांचा कुठेही उल्लेख नाही, ना चिरा ना पट्टी. हे सगळी महिलांचे दगड जी मी नावं तुम्हाला सांगितली, पण या दरम्यान अनेक असे छोटे छोटे बिटरचे पण दगड होऊन गेले जे आपल्याला ठाऊक पण नाही. त्या सगळ्या ज्ञात अज्ञात वीरांगणाबद्दल आज आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. दुसरा भाग येतो हस्तलिखिताचा. 24 फेब्रुवारीला जागतिक मुद्रण दिन साजरा झाला. जर्मनीतला जो होता योहान्स गोटनबर्ग त्याचा जन्मदिवस आपण जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा करतो. ज्या चीनने आपल्याला कोरोना दिला त्या चीनने आपल्याला मुद्रण ही जी प्रक्रिया आहे पद्धती ही चीनने दिलेली प्रक्रिया आहे. मग त्याच्यावरती संस्कार करत करत योहान्सने छपाई मशीन काढली. म्हणजेच ज्या चीनने आपल्याला कोरोना दिलेला आहे त्या चीनने कधीतरी आपल्याला मुद्रण कला पण दिलेली आहे. आज मुद्रण कला एवढी विकसित झालेली आहे की आपण सांगू शकत नाही, इतकी क्रांती झालेली आहे. पण त्याच वेळेला त्या मुद्रण कलेमध्ये जी क्रांती झालेली आहे त्याच वेळेला हस्तलिखिताचंही महत्त्व आपण नाकारू शकत नाही. मी एक माझ्यासोबत एक पुस्तक आणलेलं आहे, पॉनिक देशाटन असं नाव आहे पुस्तकाचं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की 1986 सालचं हे मासिक आहे आणि याच्यामध्ये अनेक मान्यवर, मग त्याच्यात प्रवीण दवणे पण आहे, जयंत नारळीकर पण आहे आणि खूप सारे मान्यवर लेखक कवी त्यांच्या हस्तलिखितातील त्यांचं साहित्य आहे. कोणाचे लेख आहेत, कोणाचे कविता आहेत, याच्यावर सुंदर समन्वय काय होऊ शकेल की मुद्रण कला आणि हस्तलिखित याचा सुंदर समन्वय. हे पुस्तक मी भारतीय स्त्री शक्तीला देणार आहे, त्यांच्या रेकॉर्डला ते असावं. जर आपण हस्तलिखिताचा इतिहास तपासून पाहिला तर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत जावं लागतं. तेव्हाच्या काळातले जे राजे महाराजे होते किंवा मठाधिपती होते ते भुजपत्रावर ताडपत्रावरती लेखन करायचे, धर्म नाटक साहित्य या विषयावरती. आणखीन जर आपण जर मागोवा घेतला तर असं दिसतं की दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये धम्मपद लिहिलेली आहेत हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये. तो काळ आणि आजचा काळ, शेवटी आज मुद्रण कलेने एवढी झेप घेतलेली असतानाही हस्तलिखिताचा वसा आपण जपत आहात ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो की स्पीच इज इंडेक्स ऑफ माइंड, त्याच पद्धतीने आपलं हस्ताक्षर पण आपलं व्यक्तिमत्व सांगत असतं. म्हणूनच व्यवहारामध्ये सहीला महत्त्व असतं. आता इथे अध्यक्ष म्हणून मला इथे जे पाचारण करण्यात आलेलं आहे, तर मुळात अध्यक्षाची जी व्याख्या आपण करतो तर अधि इक्ष, इक्ष म्हणजे डोळा, अधि म्हणजे चौफेर, ज्याचा चौफेरी डोळा असतो तो अध्यक्ष. तर मला काय लक्षात येतं की इथे मीनाक्षी फार कमी बोलली, पण तिचा सगळा जीवनपट कोणाला जर उत्सुकता असेल तर सृजन चंद्रपूर व्हिडिओवरती पूर्ण तिची मुलाखत उपलब्ध आहे, तिथे आपण बघू शकता. अर्चना बोलली पण अनेक गोष्टी तिच्याकडून राहून गेल्या, तो सगळा तपशील पण तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की दोघांचा जो जीवनपट तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचा असेल इथे व्यक्ती थोडीशी दुसते व्यासपीठावरती, पण व्हिडिओमध्ये या दोघी खूप छान खुलले आहेत आणि खूप छान त्यांनी विवेचन केलेलं आहे. जेव्हा मी ते आगमन माझं झालं, मी जेव्हा इथे आलो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता की आता मास्क नाही आहे बाबा, सॅनिटायझर नाही आहे बाबा, फिजिकल डिस्टन्सिंग नाही आहे, खूप छान छान वाटत आहे. हे पण एक निरीक्षण आहे, छान छान वाटणे की बऱ्याच दिवसानंतर आपण एकत्रित आलेलो अशा पद्धतीने. एक कोंडी होती ती फुटलेली आहे या कार्यक्रमावर. दुसरा हा जो परिसर आहे न्यू इंडिया परिसर, इथे आतापर्यंत अनेक मान्यवर होऊन गेलेले आहेत. जर थोडंसं नावाला गुंफून जर आपण म्हणतो, जर एक विचार केला तर असं म्हणता येईल की इथे अनेक गुणवंतांनी आपला प्रकाश टाकलेला आहे आपल्या कलागुणांचा, त्यांना रसिकांनी आशीष दिलेला आहे. पण या व्यासपीठावरती पोहोचण्यासाठी मात्र धीर लागतो. अर्चनाने तो धीर दाखवला आणि तिने स्वतःला सिद्ध केलं. आता मीनाक्षीला स्वतःला सिद्ध करायचा आहे. आपण नेहमीच म्हणतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन, पण बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ मॅन. मुकेश वाळके अक्षरशः धडपडतो तो व्यक्ती तिच्यासाठी, काय काय नाही करत, कुठे कुठे नाही जात, काय काय नाही करत. त्याचा यथोचित गौरव इथे जो झाला तो पण एक शुभ संकेत होता.
त्याच्यानंतर सविता या नावाचा सूर्य आहे. त्याच्यानंतर जागृती, इथे विचारांची जागृती होते. त्याच्यानंतर कलागुणांचा वर्षाव होतो. म्हणजे जिथे गुंफून आलेले आहेत हा एक चांगला योग आहे. तिसरा महत्व त्याला कसा असतो की एक संकेत आहे की अध्यक्ष जेव्हा बोलायला लागतो सगळ्यांना आपल्या घरचे वेद लागलेले असतात. कधी एकदा हा थांबतो आणि हे खरं आहे. म्हणून एक किस्सा सांगतो मी. बोलतो म्हटलं तर बरंच बोलता येईल पण कुठेतरी वेळेची मर्यादा लक्षात येते. एक किस्सा सांगतो आणि मी थांबेन. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक व्यक्ती गळ्यामध्ये दोन मॉडेल मेडल्स घालून फिरत असते. दोन मेडल्स, एक छोटं मेडल असतं आणि एक मोठं मेडल असतं. त्या गावामध्ये बाहेरची व्यक्ती येते, तिला थोडीशी जिज्ञासा असते आणि ती विचारते की बाबा रे दोन दोन मेडल्स घालून तू काय फिरतोय, कारण काय? तर तो असं म्हणतो की छोटं मेडल मला अशासाठी दिलेलं आहे की मी छान बोलतो, माझं वक्तृत्व छान आहे. आणि मग मोठं कशाला दिलेलं आहे? तर तो म्हणतो की आयोजकांनी मला दिलेल्या निर्धारित वेळेतच मी भाषण संपवतो. आता ही गोष्ट वेगळी की मला काही वेळ दिलेली नाही आहे, पण शॉर्ट इज ऑलवेज स्वीट. त्या ज्ञाने मी आता थांबतो आहे. भारतीय स्त्री शक्तीने मला इथे बहुमान दिला, सन्मान दिला, इथे पाचारण केलं. त्यांचे मी आभार मानतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या दोघींना शुभेच्छा देतो आणि त्यांना ग्वाही देतो की मी आहे काय तुमच्यासोबत, भारतीय स्त्री शक्तीसोबत, पण मी होतो आहे आणि राहीन. आणि परत एकदा सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही इथली वारी अशीच सुरू राहावी कार्यक्रमांची अशी अपेक्षा व्यक्त करत मी माझे दोन शब्द सांगतो. समोर जाणे आणि कार म्हणजे आकार देणे. पुरस्काराचा खऱ्या अर्थ आणि अतिशय सुंदर असा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. धन्यवाद सर. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्री आशिष देव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले व आपला अमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ अर्चनाताई यांनी आपल्या सततच्या व्यस्ततेतून कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच तेजस्विनी पुरस्कार प्राप्त सौ मीनाक्षी वाळके ह्या आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहून सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांचेही आभार. न्यू इंडिया कॉन्व्हेंटच्या संचालिका प्रकाश कौर धीर यांनी शाळेचा परिसर आणि इतर व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्यासाठी त्यांचे व त्यांच्या कर्मचारी वर्गांच्या सहकार्यासाठी संघटनेच्या वतीने खूप आभार. चंद्रपूरचे उद्योजक श्री नरेंद्र जोगी आणि श्री केशवराव भुसारी यांनी केलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रेक्षक, रसिक, विद्यार्थी यांचेही आभार व्यक्त करते आणि अध्यक्ष महोदयांच्या वतीने कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद.